नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रोहाधाटो औद्योगिक वसाहतीमध्ये काही कंपन्यांनी घातक केमिकल युक्त प्रदूषित पाणी नदीत सोडल्याने नदीतील मासे मृत होण्याची घटना घडली आहे. प्रदूषणामुळे नदीतील जलचर प्राणी धोक्यात आले असल्याची माहिती कुंडलिका बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश जोशी यांनी वादळवारा लाइव्ह न्यूज चॅनेलला दिली. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप जोशी यांनी केला. पुरांमधील प्रसिद्ध विधिज्ञ ऍडव्होकेट दत्तात्रय नवाळे यांच्या कायदेशीर सल्ल्याने पुरांचे उपोषण सम्राट अजित म्हात्रे यांच्या आंदोलनाला यश मिळाले. त्यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे पुरांमधील नवीन 10 पदरी लेनच्या महामार्गावर दास्तान फाट्यावर रस्ता ओलांडण्यासाठी उडान पुलाची मागणी मंजूर झाली आहे. महाराष्ट्र आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासींना आळ्या पडलेल्या धान्याचे जे वाटप केले जात आहे याबाबत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. आदिवासींचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते शासनाने सोडवावे यासाठी निर्देश दिले जातील व त्याचा जातीने पाठपुरावा केला जाईल. तसेच सचिव स्तरावर बैठका आयोजित करून सर्व प्रश्न सोडवले जातील असे आश्वासन कोश्यारी यांनी राज्यस्तरीय आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित यांना दिले. छात्र भारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई व मैत्री ग्रुप पनवेलच्या माध्यमातून उत्तर प्रदेश हाथरस येथे दलित मुलीवर घडलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला असून छात्र भारती विद्यार्थी संघटना नवी मुंबई व मैत्री ग्रुप पनवेलच्या माध्यमातून उत्तर प्रदेश हाथरस येथे दलित मुलीवर घडलेल्या अत्याचाराचा निषेध करण्यात आला असून यानिमित्त कॅन्डल मार्च काढत हातात निषेधाचे पोस्टर घेत आक्रोश करण्यात आला. मेणबत्ती पेटवून पीडितेला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर तहसीलदार तसेच पोलिसांना निवेदन देण्यात आले. यावेळी छात्र भारती नवी मुंबईचे अध्यक्ष अजय कांबळे तसेच संघटनेचे सहकारी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. आदिवासी बांधवांना महिलांना भाजी मच्छी विक्री करण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन रोह्याचे उपनगराध्यक्ष महेश कोलटकर यांना देण्यात आले. यावेळी आदिम जमात कातकरी समाज संघटना अध्यक्ष पांडुरंग वाघमारे सचिव लहू वाघमारे सहसचिव शशिकांत कोळी सदस्य गोविंद वाघमारे रोहा तालुका महिला प्रमुख बेबीताई कापरे महिला प्रमुख प्रिया वाघमारे यांसह अनेक समाज बांधव महिला नागरिक उपस्थित होते. रोह्यात अनेक वेळा आपत्कालीन परिस्थितीत रक्तसाठा उपलब्ध होत नव्हता. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाईकांना खूप धावपळ करावी लागायची. हा प्रश्न खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाने पालकमंत्री नामदार अदितीताई तटकरेने सोडविला आहे. अदितीताईंच्या प्रयत्नाने रोहा उपजिल्हा रुग्णालयात रक्तसाठा केंद्र मंजूर झाले आहे. वादळवारा न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.